आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी इथं पार पडला। सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण यावेळी झालं। यावेळी अल्पावधीत इलेक्ट्रिक गाड्यात क्रांती घडवणारे ग्रुग्रीनचे MD जयवंत गवस यांचाही खास सन्मान करण्यात आला। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर उपाय म्हणून आणि कोकणातल्या भौगोलिक परिस्थितीशी तग धरू शकेल अशा इलेक्ट्रिक स्कूटर सावंतवाडी ग्रुग्रीनचे MD जयवंत गवसांनी आपल्या कोकणवासियांसाठी आणल्या आणि अल्पावधीतच त्या कोकणवासियांच्या पसंतीस उतरल्या। यातून अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत। यासाठीच पत्रकार दिनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जयवंत गवस आणि त्यांचा मुलगा रेवण गवस यांचा खास सन्मान करण्यात आलाय। तीन चार वर्षापूर्वी आम्ही एक चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती चळवळ ती इलेगोची अर्थात तेव्हा नाव नव्हतं, पण घरपोचपासून माझा आणि त्यांचा जवळचा संबंध आहे, त्याच्यापूर्वीपासून सुद्धा आहे। तरुण भारतमध्ये आम्ही सुरुवातीला जेव्हा शेतीचे वेगवेगळे उपक्रम करत होतो, कृषी लक्ष्मी बायोटेक रिसर्च सेंटरचे, तेव्हा त्याच्यावर तुम्ही लिहिलेलं होतंच, पण सगळ्यात पहिलं माझ्यावर कधी लिहिलं गेलं असेल तर ते आमचे मित्र रवी गावडे यांनी। मी कॉलेजमध्ये असताना त्यांनी माझ्यावर एक छानसा लेख लिहिला होता आणि त्याच्यानंतर आता इलेगोबद्दल तुम्ही जे सगळं भरभरून लिहित आहे त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। मला इथे इलेगोबद्दल विशेष बोलायला आवडेल कारण इलेगोमध्ये मालवणी फ्लेवर आहे आणि खरंच माझ्या या सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना मला विशेष धन्यवाद इथे द्यायला लागतील, कारण हे जे मालवणी फ्लेवर आम्ही त्याच्यात टाकलं, हे नाव जे इथे आम्ही भावनात्मकदृष्ट्या जोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, या जोडणीला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय। मला आठवतं साधारण 7-8 महिन्यापासून विशेष सागर सरांचे मी आभार व्यक्त करेन, त्यांच्याकडे आमचं बोलणं सुरू झालं होतं आणि आमच्यावर त्यांनी एक छोटासा रिपोर्ट तयार केला होता की स्पेशली रेवणवर त्यांनी रिपोर्ट केला होता। नंतर आम्ही जो जे वेगवेगळे प्रयोग करतोय आमच्या या जिल्ह्यातल्या नव्या घडामोडीमध्ये आणि इलेगोला एक जिल्ह्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी जो आम्ही प्रयत्न सुरू केला होता त्याच्यावर सिंधुदुर्ग लाईव्हने अगदी सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्राला आम्ही दिले। विशेष आभार मी कोकण सातचे बद्दल करेन, कोकण सातने सुद्धा आमच्यावर भरघोस असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तरुण भारतने सुद्धा मला वाटतं पुऱ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या पुरवणीमध्ये आमच्याबरोबर लिखाण केलेलं आहे आणि त्याचा भरपूर प्रतिसाद मला आलेला आहे। विशेष संदीप देसाईंचे पण आभार व्यक्त करेन, म्हणजे अगदी असा घरोब्याचा संबंध माझा बऱ्याचशा पत्रकार मित्रांसोबत आलेला आहे आणि जी आज इलेगोची जडणघडण होते आहे तिचं मी सगळं श्रेय माझ्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना देईल आणि याच्यात मला अतिशय अभिमान वाटतो, म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट या ठिकाणी घडते आणि मी या प्रसंगाला मी तुम्हाला एक माझी इच्छा व्यक्त करतो किंवा मी तुम्हाला एक खात्री देतो की इलेगो ही कोकणातली एक शान असेल आणि प्रत्येक मालवणी माणसाला इलेगो बद्दल बोलताना एक अभिमान वाटेल एवढं सांगून मी ते थांबतो। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।